केरळमधील 21 वर्षीय लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलंय की बाबा तुमचं म्हणणं बरोबर होतं, तो चांगला माणूस नव्हता. सुसाईड नोटमध्ये या तरुणीनं आपल्या मृत्यूसाठी आपला पती जबाबदार आहे असं म्हटलंय. या मुलीनं तिच्या खोलीत लावलेल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीच्या सासरच्या घरी खूप छळ झाला. मुलीचा पती सासरा सासूकडनं तिचा छळ होत होता. याचबरोबर काही दिवसापूर्वी तिने याबाबत तक्रार देखील दिली होती. पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तिच्या दोन्ही बाजूच्या मंडळींना पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलं होतं. यावेळी पतीनं कुटुंबियांची बाजू घेतली आणि त्यामुळे ही तरुणी नाराज झाली होती. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली आहे आणि आत्महत्यापूर्वी तिनं सुसाईड नोट देखील लिहिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.